मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून अमोल कोल्हेंनी अजित पवारांना घेरलं. अजित पवारांना हा आरोप मान्य आहे का? मूक गिळून त्यांनी हे सिद्ध केलंय असं म्हणत अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर टीका केली आहे. हा शब्दप्रयोग अत्यंत दुर्दैवी आहे, त्याचा मी निषेध करतो. पण त्याचवेळी प्रामाणिकपणे सांगतो की होय, पवारसाहेब भटकत होते, पण ते भटकत होते सर्वसामान्य शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी भटकत होते. ते भटकत होते ते 10 भारत देश अन्नधान्यासाठी स्वयंपूर्ण करण्यासाठी भटकत होते. आज 10 वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे, तुम्हाला युक्रेन मधून गहू आयात करावा लागतो. परंतु 10 वर्षांपूर्वी जेव्हा पवारसाहेब कृषी मंत्री होते तेव्हा त्यांनी देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं होतं, यासाठी पवारसाहेब भटकत होते. शेतकऱ्याच्या बांधावर पवारसाहेब जात होते. प्रत्येक अवर्षणाच्या काळात, प्रत्येक संकटाच्या काळात, अतिवृष्टीच्या काळात पवारसाहेब प्रत्येक ठिकाणी भटकत होते. सर्वसामान्य माणसाची मान उंचावण्यासाठी भटकत होते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जर माननीय पंतप्रधान अशा पद्धतीचं विधान करत असतील आणि त्यानंतर मंचावर बसणाऱ्यांचा जर त्याला मूक दुजोरा असेल तर मंचावर बसणाऱ्यांना हे पटतंय का की मंचावर बसणाऱ्यांना बोलण्याचं सुद्धा स्वातंत्र्य नाही, हे मंचावर बसलेल्यांनी स्पष्ट करावं.